नमस्कार, माझं नाव डेरेदिया सुनील. मी आर्यनगरवाड टेक्निकलची विद्यार्थिनी आहे. मी आता 9वी मध्ये शिकते आणि मला मराठी हा विषय शिकवणाऱ्या सौ उर्मिला भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मी सावित्री बोलते या विषयावर मी बोलणार आहे. ध्यान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानू म्हणावे काय. वय वय मॅ सावित्री ओळखलं नाही मला. अव मॅ खंडूजी नेवसेंची मुलगी, ज्योतिरावांची पत्नी आणि माझ्या आई वडिलांची लाडकी. मी 9 वर्षाची झाली. आणि फुले घराण्यात आली. आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशात झाला. बघा, माझा धनी म्हणजे ज्यांना मी सेठजी म्हणती त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर 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 कापायचा, पण सेठजींनी माझ्या थरथरणाऱ्या हाताला आधार दिला. सेठजींनी माझा थरथरणारा हात पकडला आणि पाठीवर लिहायला सुरुवात केली. सेठजींनी माझा थरथरणारा हात पकडला आणि यो हात कधी सोडला नाही. बघा, मी पहिला शब्द शिकले तो सेठजी. सेठजींनी मला शिकवलं लिहायला, शिकवलं वाचायला, शिकवलं. सेठजींनी मला कधी शाळेत तर कधी झाडाखाली नेऊन शिकवलं. एकदाची सेठजींची साऊ शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेठजींसारख्या बुका वाचायला शिकली आणि शेठजींसारखाच मोठा विचार करायला शिकली. पण बाई शिकली म्हणून लोक कपाळावर आठ्या पडायला लागली. पण बाई शिकली म्हणून नाव बोट ठेवत होती. पण मग कसोट्याचा दिवस उजाडला. आणि 1848 ला पुण्यात भिड्यांच्या वाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा उघडली. पण संपूर्ण पुणे हादरली. अनर्थ झाला अशी आरडाओरडा करू लागली. तरी सेठजी घरोघरी जाऊन पोरांना गोळा करत होती, त्यांच्या मायबापांना समजावून सांगत होती. आता अक्षरांच्या जोड्या होऊन नवऱ्याच्या ताटात वाहतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना हे पटणाऱ्यातलं नव्हतं. शिक्षकांविरुद्ध डाव रचले जात होते. आम्हाला वाळी टाकण्याची धमकी दिली जात होती. आता तुम्हीच मला सांगा, या शाळेत शिक्षक नसतील तर या शाळा चालणार कशा आणि हे विद्यार्थी शिकणार तरी कसे, म्हणून माझं सेठजी विचारात पडलं. मी सेठजींना म्हटलं, सेठजी कसला एवढा मोठा विचार करताय. मी हाय ना बघ, तुम्ही काही काळजी करू नका, मी शिकवीन पोरांना शाळेत. आणि मी माझं मन घट्ट केलं आणि टाकलं पुढचं पाऊल. तर रस्त्याने जाताना लोक टकमका बघत होती. काय बाय म्हणत होती, हा अय बाई कुठे चाललीस, ज्योतिबाची बायको नव्हतू असं डोईवर पदर घेऊन तुरुतुरू कुठे चाललीस म्हणायची. अशी काय बाई बोलायची, चालायची आणि माझी पावलं साळाच्या दिशेनं पळत होती. मी साळ्यात पोहोचली. आणि पोरींच्या तोंडाकडे बघून माझ्या मनात हिंमत आली. मी पोरींना शिकवायला सुरुवात केली. पोरी पाठीवर अशा लिहित होत्या की जणू त्या स्त्रीचं भवितव्यच लिहतात. बघा, म्या मनात म्हटलं, आज या पोरी लई शिकतील. पुढे एवढं मोठं काम करतील की समाजात स्त्रीचा दर्जा वाढवत्याल. बघा, तुम्हाला सांगू का, म्या शाळेत जाताना कुणी मला चिखल मारायचं, कुणी दगडी मारायचं, कुणी टुमणी मारायचं, तर कुणी फिदी फिदी हसायचं. तेव्हा कचकन माझा हात माझ्या कपाळाला लागला आणि म्हटलं, कोणतीही बाई माणूस असे समोरून जात असेल ना तर ही माणसं तिला माघारी असंच करतात. एक दिवस तर एक माणूस माझ्या पुढ्यात थांबतोय आणि म्हणतोय, कसा माग फिरायचं, माग एवढं दीटपणा बाईला बरं नव, माग फिरायचं, नाही तर तुझ्या ब्रूस साप उठिवायचं नाही. म्या काय माग फिरायचं. म्या मनात म्हटलं, का रे भावांनो, तुमचं सगळं काही या बाईच्या अब्रूवरच येऊन थांबतं का. असा उचलला हात आणि लावली त्याच्या थोबाडीत. तवापासून सगळ्यांवर माझा वचक बसला, एवढी कणखरता बाईच्या अंगी असलीच पाहिजे. मग थोड्या दिवसामागून दिवस गेलं अंधारात एवढा प्रकाश आला की 4 वर्षात 18 शाळा झाल्यात. बघा, आणि त्यात गावल्या सुद्धा. आता बाल हत्या प्रतिबंध गृहाचे काम, अनाथाश्रमाचे काम, सनातांचा विरोध आणि बाईला घरातून बाहेर न पडून देणे या सगळ्यांवर विरोध केला. कारण आनंद होता तो माझ्या आयमाया शिकत्यात ह्याचा. म्हणून सांगते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येमुळे झाले. म्हणून सांगते, पोरींना शिकवा, त्यांना नवा विचार द्या. कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते आणि शिक्षणानेच मनुष्यत्व हटतंय. बघा बरं, येते आता, लक्षात असू द्या सावित्री.